नमस्कार, मी कविता पुंडलिक भोंडवे, मुक्काम पोस्ट दहेगाव, आमची ग्रुप ग्राम पंचायत आहे. मी सरपंच आहे तिथली. आणि राजकारणात येण्याचा विषय म्हणजे माझी काही इच्छा नव्हती, पण मग वडिलांच्या इच्छा खातील मी हे राजकारणात आले. आणि राजकारणात वेगळं म्हणजे माझं वेगळं काम करण्याची पद्धत म्हणजे मी जास्त महिलांचं म्हणजे महिलांकडे महिला कशा ग्रामसभेत येतील आणि त्या त्यांचं शिक्षण, त्यांचं आरोग्य याच्याकडे जास्त लक्ष दिलं. आणि मेन म्हणजे त्यांच्यात मिसळून काम करत आली. बचत गट स्थापन केलेत. आता 4-5 बचत गट झाले ते दहेगाव वागळूकमध्ये. आणि त्या महिलांचे बचत गट नियमित मिटिंगा घेणे हे सर्व करतो आम्ही. गावातील स्वच्छता आणि मुलींचं शिक्षण याच्यावर जास्तीत जास्त लक्ष देतो बचत गट मिळून सर्व आम्ही. आणि राजकारणात म्हणजे त्रास जास्त काही नाही झाला मला. विरोधक पण जास्त काही नाही, फक्त त्रास इतकाच का एक महिला म्हणून मला सुरुवातीला निर्णय जो घेतला जाईल किंवा काय त्याच्यावर जास्त पटकन समोरून रिस्पॉन्ड नाही भेटला. सुरुवातीचे 2-3 वर्ष खूप कठीण गेले, पण त्यानंतर मला जेव्हा मी प्रशिक्षण घेतलं, अभिव्यक्ती संस्था आहे त्या संस्थेचं प्रशिक्षण घेतलं, त्यावेळेस मला हे माहिती झालं. मग नंतरून मी माझ्या पद्धतीनं निर्णय घ्यायला लागले आणि बोलायला लागले आणि काम करायला लागले. देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार मला फोन आला तेव्हा माहिती झालं का तुला माझं नाव याच्यामध्ये नॉमिनेट झालं आहे म्हणून. मला त्यांनी माहिती दिली का तुमचं नाव नॉमिनेट. मला पण शेव पहिल्यांदा असं आश्चर्यच वाटलं का मी अजून काहीच केलेलं नाही आहे, म्हणजे अजून काहीच केलेलं नाही तरी पण माझं नाव याच्यात कसं आलं म्हणून. आणि मग मी त्यानुसार म्हणजे काहीतरी मी नाही स्वतः समजत का मी काहीतरी करते, पण मग जगाला वाटतं आहे बा मी काहीतरी काम करते म्हणून मला हा पुरस्कारसाठी नॉमिनेट आहे म्हणून मी पण त्या परत त्याच यांनी मी परत कामाला लागली, म्हणजे अजून मी कामाला लागली.